पेडणेकर आणि दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का। नमस्कार मी विनायक कांगणे या विश्लेषण मध्ये आपले आहे सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेला एक नक्कीच आधार मिळेल आहेत वेळेला त्यांनी प्रचंड सभा दसरा मेळावा गाजवलेत आणि एकच चर्चेला उधाण आणलेत शिवसेनेची जी बाजू पडत चालली होती ती कुठेतरी सुषमा अंधारेने आपल्या भाषणाने सांभाळली आणि सुषमा अंधारे त्यामुळे प्रचंड फोकस मध्ये आले शिवसेनेसाठी ही फायद्याची गोष्ट असली तरी सुद्धा मात्र शिवसेनेची कमान सांभाळणाऱ्या ज्या लिडिंग महिला होत्या त्यामध्ये ताई पेडणेकर यांचं नाव असेल तसेच दिपाली सय्यद यांचं असेल यांनी सुद्धा अनेक विरोधी पक्षांचे जे आवाज असेल त्यांनी अक्षरशः दाबून टाकले होते दीपाली सयदनी सुद्धा अशाच विरोधात मनसे असेल आणि इतर गटांविरोधात सुद्धा अशा तीव्र भाजप असेल त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता तसंच आई पेडणेकर या प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांच्या समोर असायच्या आणि शिवसेनेची बाजू आणि उद्धव ठाकरेंची बाजू त्यांनी प्रत्येक वेळी सांभाळून घेतल्या खरं आई पेडणेकर या अत्यंत साधारण महिला होत्या त्यांच्याकडे कोणतंही पद शिवसेनेचं अद्यापही पद नाही किंवा पूर्वी सुद्धा नव्हतं मात्र त्यांच्याकडे महापौर पद पदाची मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची जबाबदारी आली आणि त्यांनी ती धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि तिथून पुढेच पेडणेकरांचं नेतृत्व सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांची शिवसेनेच्या वरच्या फळीच्या नेत्यामध्ये एक त्यांची पद नसलं तरी तिथपर्यंत त्यांची गन्ना व्हायला सुरुवात आली होती आणि त्यांनी प्रत्येक वेळी खऱ्या अर्थाने शिवसेनेची बाजू सांभाळली असेल करोनाचा काळ असेल त्यावेळेला सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं आणि शिवसेनेची प्रत्येक वेळेची बाजू प्रसारमाध्यमांसमोर असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल तिथं त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपली मांडली होती मात्र सध्याच्या काळात सुषमा अंधारे यांनी अचानक शिवसेनेमध्ये एंट्री केली हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी प्रचंड सभा गाजवली आणि तिथपासून तो चेहरा शिवसेनेचा एक चेहरा झाला की काय असं वातावरण निर्मिती झालं होतं आणि नेमकं त्याचमुळे शिवसेनेत ज्यांनी कार्य केलं होतं ज्यांचं अनेक वर्षांपासून काम होतं आणि खरोखर चांगलं काम होतं मात्र उद्धव साहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांचंच त्या चेहऱ्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहेत कारण जेव्हापासून सुषमा अंधारे या प्रकार ज्योतात आले तेव्हापासून पेडणेकर कोणत्याही प्रसार माध्यमांसमोर नाही किंवा दीपाली संयद सुद्धा नाही बहुना उद्धव ठाकरेंनी त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली की त्यांना विश्वासात घेतलं की नाही असं सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत त्यामुळेच कुठेतरी त्यांचं मन जरी अद्याप त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर असेल किंवा दीपाली सय्यद असेल यांनी उघड उघड जाहीर केलं नसलं तरी मात्र अशा सूत्रांकडून माहिती मिळत असे आहे की सुषमा अंधारे आल्यामुळे यांच्याकडे पक्षाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि इतका दुर्लक्ष झाले आहेत की त्यांना फक्त आता सुषमा अंधारे समोर दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धोका होण्याची दाट शक्यता आहे आणि या दोन्ही महिला ज्या आक्रमक होत्या एकेकाळी शिवसेनेची प्रचंड बाजू त्यांनी सांभाळलेली होती मात्र आता स्पष्ट आणि सळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरे कुटुंबाच कि त्यांच्याकडे दुर्लक्ष आले आणि फक्त एकमेव सुषमा अंधारे ह्याच प्रकाश जोतात शिवसेनेच्या दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी इतक्या दिवस शिवसेनेसाठी ज्यांनी काम केलं आहे आणि ज्या ठाकरे कुटुंबाकडून आणि उद्धव ठाकरेंकडून ज्या खरे कार्यकर्ते आहेत खरे निष्ठावंत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच खऱ्या अर्थाने शिंदे गट हा तयार झालाय आणि पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये अशा प्रकारची फूट पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे याला ठाकरे कुटुंब आणि उद्धव ठाकरे सांभाळतील का आता हा संपूर्ण प्रश्न शिवसेनेचे निष्ठावंतांसमोर आहेत आणि ते खरोखर चिंतेत असल्याच्या बातम्या आता आता तर हा होता शिवसेनेचा पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न आहे त्याला उद्धव कुटुंबीय सांभाळणार का तर हे होतं आमचं या क्षणाचं आताच विश्लेषण भेटूया अशाच पुढील वेगवेगळ्या भागांमध्ये तोपर्यंत जर आपण आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर् असे वेगवेगळे व्हिडिओपर्यंत आपल्याकडे त्वरित पोचले जातील भेटूया अशाच पुढील भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र